तर मित्रांनो, IPL 2024 साठी आता फक्त एकच दिवस हा बाकी, खरं तर उद्यापासून IPLची सुरुवात ही होणार आहे, ज्यामुळे सर्वच चाहते IPLची वाट ही पाहतच होते. तर तसे पाहिले तर काही महिन्यांपूर्वीच बोललं जात होतं की चेन्नई सुपर किंग्ज आपल्या संघाचा कर्णधार हा बदलू शकतो, आणि अगदी तसंच काही आता पाहायला मिळते. ज्यात खरं तर असं म्हटलं जात होतं की यावर्षी सुद्धा महेंद्रसिंग धोनीच हा चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन असेल, परंतु अशात मित्रांनो चेन्नईच्या संघाने पहिल्याच सामन्यापूर्वी सर्वांना धक्का दिलेला आहे. कारण पहिल्या सामन्यापूर्वी आता चेन्नई सुपर किंग्ज या संघाने आपला कॅप्टन बदललेला आहे. तर मग अशात CSK संघाचा नवीन कॅप्टन हा कोण आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळताना महेंद्रसिंग धोनीचे हे अखेरचे वर्ष आहे असं म्हटलं जात होते. तर गेल्या वर्षी पाहिलं तर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने विजेतेपद सुद्धा हे पटकावले, त्यामुळेच आता यावर्षी पाहिलं तर धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. परंतु अशात चेन्नईच्या संघाने यावेळी आपला कॅप्टनच बदललेला आहे, त्यामुळेच आता धोनी हा चेन्नईचा कॅप्टन असणार नाही. तर धोनीच्या जागी आता चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे कर्णधार पदाची जबाबदारी आता आपला मराठमोळा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आलेली, त्यामुळेच आता ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा नवीन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर यापूर्वी मागील वर्षी पाहिलं तर मागील वर्षी सुद्धा MS धोनीने CSK संघाच्या कॅप्टन्स पदाचा राजीनामा दिला होता, आणि आपला कर्णधार बदलून त्याच्याऐवजी चेन्नई संघाने रवींद्र जडेजाकडे चेन्नई संघाचे कॅप्टन्स पद हे सोपवलं होतं. परंतु त्यावेळी चेन्नईच्या संघाला अपयश आलं, त्याचबरोबर जडेजाची कामगिरी सुद्धा ही खालावली होती, त्यामुळेच त्याला एकच वर्ष कर्णधार पद हे देण्यात आलं, आणि पुन्हा धोनीकडे संघाचे कॅप्टन्स पद हे सोपवलं गेलं. त्यामुळेच मग आता धोनी चेन्नई संघाचे कॅप्टन्स पद किती वेळ सांभाळणार हाच प्रश्न सर्वांना पडला होता. पण त्यानंतर आता चेन्नई संघाने नवीन कर्णधार हा नेमलेला आहे. तर तसे पाहिले तर ऋतुराज गायकवाडकडे स्थानिक क्रिकेटमध्ये कॅप्टन्स पद भूषवण्याचा अनुभव आहे, त्यामुळेच आता चेन्नईचे नेतृत्व हा तो कसे करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर तसे पाहिले तर IPL 2024 पहिला सामना हा आपल्याला उद्या CSK विरुद्ध RCB यांच्या चेपॉक येथे पाहायला मिळणार आहे. तर मग अशात ऋतुराज गायकवाड आता CSK संघाचे कॅप्टन्स पद हे कसे सांभाळेल हे आपल्याला उद्याच्या सामन्यात पाहायला मिळेल. तर मग अशात ऋतुराज गायकवाडची कॅप्टन्सी पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय आता शरद पवार खरंच निवडणूक ही लोकसभेची लढवणार का याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.